ब्रेक नंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि बातमी पाहूयात विस्ताराने. जाऊयात कोकणात. समुद्राला उधाण येत असल्यानं दापोली तालुक्यातील पाच पांढरी गावाला धोका निर्माण झालाय. समुद्राचं पाणी थेट घरात येत असल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. मात्र प्रशासन काम करण्याऐवजी स्थलांतराची नोटीस देऊन जबाबदारी झटकताना दिसत आहे. त्यामुळे गावकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. समुद्राला उधाण येऊन मोठ्या लाटा धडकत आहेत. या लाटांमुळे थेट घरात पाणी शिरत आहे. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगर अशा धोकादायक कात्रीमध्ये हे गाव अडकलंय. त्यातच या लाटांमुळे जीवाला मोठा धोका निर्माण झालाय. पाण्यामुळे घरातल्या वस्तूंचं नुकसानही होत आहे. प्रशासनाकडून धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज आहे. मात्र असं असताना प्रशासन स्थलांतराची नोटीस बजावत स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. मात्र स्थलांतरित व्हायचं तरी कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय. जीवनमरणाचा प्रश्न प्रशासनानं लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी केली जाते. अधिकाऱ्यांनी सर्वे करून ग्रामपंचायतमार्फत सर्वे करून ज्या ज्या ठिकाणी जी धोकादायक वस्ती आहे, धोकादायक जागा आहे, एरिया आहे, अशा ठिकाणी दगडी बांधारा टाकून किंवा सिमेंट काँक्रीटच्या भिंत घालून लोकांना दिलासा दिला, लोकांना आधार दिला तर लोकांचा जीव वाचेल आणि लोकांना लोक त्या ठिकाणी सुखी आणि आनंदाने राहतील. आपल्याकडे वारंवार मागणी केली, बांधऱ्याची मागणी केली असताना या ठिकाणी थोडासा बांधारा झालेला आहे. आणखी बांधारा होण्या व्हायचं बाकी आहे, तो व्हायला पाहिजे पण आजपर्यंत होत नाही. आणि त्याच्यामुळे आमची शेजारची घरं आहेत त्याच्या घरांना प्रत्येक वेळेस उधाणाच्या वेळेस धोका असतो. पाणी त्यांच्या घरामध्ये घुसला जातो आणि त्याच्यामुळे त्या लोकांचा त्रास होतो. हाय टाईड, चक्रीवादळ आणि अतिवृष्टी या आपत्तींमुळे समुद्री उधाणाच्या लाटा थेट घरात शिरत आहेत. रात्री अपरात्री अचानक समुद्राच्या पाण्यात वाढ झाल्यास रात्रभर जाग राहावं लागतं. यामुळे आता प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होतोय. म्हणजे एक लाट मारल्याबरोबर आख्या भिंत हलतात. आज आम्हाला वाटलं आम्ही झोपेत मरताव काय जगताव, हे आम्ही असे रात्रभर बसून राहत आहो घरामध्ये. समुद्राचं पाणी येतो, लाटी येतात, पाणी घरातलं येते. आम्ही रात्रीची झोपत नाही, मुलांना घेऊन आम्ही नुसते बसून राहतो बाहेर येऊन. त्याच्यामुळे पाण्यामुळे आमच्या घरांना धोका आहे, मुलांना आम्हाला धोका आहे. सरकार कधी दक्षता घेणार? आम्हाला बांधारा बांधून पाहिजे ते लक्ष घेत नाही. 5,000 लोकवस्ती असलेल्या पाच पंढरी गावातल्या 100 घरांना उधाणाचा मोठा धोका आहे. ही 100 घरं वाचवण्यासाठी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याशिवाय आता कोणताही दुसरा पर्याय नाही. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली.